नमस्कार मित्रांनो, आज आपण इतिहास प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी KBG क्विज एपिसोड 9 हा घटक पाहणार आहोत। निर्मिती श्री बालाजी ऐंदवाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई, तालुका राहता। प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड, शिवनेरी, तोरणा, कोंढाणा। उत्तर आहे शिवनेरी किल्ल्यावर झाला। प्रश्न दुसरा, संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोठे झाला? देहू, पंढरपूर, आळंदी, पैठण। उत्तर आहे आळंदी। प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील शूर वेरूळचे घराणे कोणते? भोसले, घोरपडे, निंबाळकर, जाधव। उत्तर आहे भोसले घराणे। प्रश्न चौथा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? 19 फेब्रुवारी 1631, 19 फेब्रुवारी 1630, 20 फेब्रुवारी 1630, 21 फेब्रुवारी 1630। उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630। प्रश्न पाचवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी केले? प्रतापगड, रायगड, पुरंदर, शिवनेरी। उत्तर आहे प्रतापगड। प्रश्न सहावा, घोडखिंड इतिहासात कोणामुळे अमर झाली? तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, सूर्याजी मालुसरे, संताजी घोरपडे। उत्तर आहे बाजीप्रभू देशपांडे। प्रश्न सातवा, पुरंदरचा किल्लेदार कोण होता? मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, संताजी घोरपडे। उत्तर आहे मुरारबाजी। प्रश्न आठवा, कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? सूर्याजी, उदयभान, मुरारबाजी, दिलेर खान। उत्तर आहे उदयभान। प्रश्न नववा, गड आला पण सिंह गेला कोणास उद्देशून म्हटले आहे? बाजीप्रभू देशपांडे, संताजी घोरपडे, तानाजी मालुसरे,
सूर्याजी देशपांडे, उत्तर आहे तानाजी मालुसरे। प्रश्न 10, शिवरायांनी राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली? विशाळगड, रायगड, प्रतापगड, पुरंदर। उत्तर आहे रायगड। धन्यवाद। सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न भाग 10 पाहण्यासाठी लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।